सातव्या वेतन आयोगाचा जिल्ह्यातील काही नगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्यांना पहिला दुसरा हप्ता मिळाला असून चोपडा नगरपालिकेने अद्याप पावे तो कर्मचाऱ्यांना पहिला हप्ता देखील दिला नाहीये। यासाठी वारंवार निवेदन देऊन देखील आंदोलन करण्यात आली, परंतु आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाहीये। भारतीय मजदूर संघटनेने चोपडा नगरपालिका प्रशासनाला 29 जूनच्या सायंकाळपर्यंत कर्मचाऱ्यांना सातवा आयोगचा पहिला हप्ता न मिळाल्यास दिनांक 30 जून पासून कर्मचारी कामबंद आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता, परंतु प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने कामगार संघटनेने आजपासून कामबंद आंदोलन सुरू केले। पदाधिकारी जोपर्यंत सातव्या वेतनाचा हप्ता मिळत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवू असं यावेळी सांगितलं गेलं आहे। चोपडा नगर परिषद कर्मचारी यांनी मध्यंतरी एक महिन्यापूर्वी काळ्या फिती लावून सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या संदर्भात मागणी केलेली होती। त्यानंतर 8 तारखेला कामबंद आंदोलन केलेलं होतं। त्यानंतर माननीय मुख्य अधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की लवकरात लवकर आम्ही तुमची सातव्या वेतन आयोग फरकाबाबत पूर्तता करतो। मग आम्ही त्यानंतर 24 तारखेला पुन्हा त्या संदर्भातलं पत्र दिलं, पण अद्याप त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद त्या संदर्भात आलेला नाही। आणि मग त्यामुळे दुर्दैवानं आम्हाला पुन्हा या ठिकाणी कामबंद आंदोलन करण्यास बेमुदत आंदोलन करण्यास आज भाग पडत आहे। मला वाटतं प्रशासन लवकरच दखल घेईल अशी अपेक्षा करतो, अन्यथा आम्ही आमचं बेमुदत आंदोलन सुरू काम केलं व दिनांक 8/6/2021 रोजी कामबंद आंदोलन करणार होतो, परंतु भारतीय मजदूर संघ शाखा चोपडा आमच्याशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा केली असता आम्ही जिल्हाधिकारी सो महाशय जिल्हाधिकारी सो यांच्याशी यांच्याकडे राखीव वेतनमधून खर्च करण्यासंदर्भात पत्र पाठवत आहोत। त्यानंतर 8 दिवसाच्या आत आम्ही सातव्या वेतनाचा पहिला टप्पा टाकला जाईल असं आम्हाला आश्वासन दिलं होतं। त्यामुळे आम्ही तूर्त कामबंद आंदोलनाची स्थगिती दिलेली होती, परंतु आज 21 ते 22 दिवस झाले असून कुठलंही आम्हाला म्हणजे त्यांनी आश्वासन दिलेलं नाही किंवा लेखी स्वरूपात पण दिलेलं की आम्ही 2 दिवसात देतो किंवा 4 दिवसात देतो। म्हणून आम्ही आज दिनांक 30/6/2021 रोजी कामबंद आंदोलनाचा पहिला दिवस म्हणून घोषित करतो। त्याकडून सुद्धा प्रशासनाने आणि बॉडीने लक्ष दिलं नाही। आम्ही तीन वेळेस पत्रव्यवहार केला, परत एकदा 8 तारखेला आपला संप होता, त्यांच्या मध्यस्थीने आम्ही संप माघार घेतला, तरी त्यांनी परत बघ्याची भूमिका घेऊन आम्हाला दिला नाही। त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव आज संप करावा लागला। आता जर आम्हाला ते सातव्या फरक भेटला नाही तर याच्यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल। सर्व नगरपालिकांना फरक दिला गेला आहे 2-2, 3-3, पण आम्हाला एकही नगरपालिका आमच्या नगरपालिकेला एकही फरक मिळालेला नाही। याच्यापुढे न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल।